झोपडी वाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ, सुनबाईला तिसरा महिना लागला. आता ठेप ठेवा, त्याची काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बुंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड, तिनं पिठलं खायचं नाही. पिठल्यानं पोर येड होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भंगार खायचं. मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले, अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं, तिला बाळंतपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर किती? 90 हजार. त्याच घरात मांजर होती, तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणच? मांजरीच. तिचं डोळ आहे जेवण नाही. बरं, तिला पोटाला अन्न मिळालंच असं? पण हे काय आईले ऐका, मांजरीच्या पिलाला जर, मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज, त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभे, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलो असेल त्याच्या पाठीवरून हात फिरावं लागतं. काही काही लहानाले पोर तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालणार, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, बरं पोटाला अन्न आली फिरून तर. पर तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं, मुलं इतकी गोरी घुमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेप आहे? आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90 हजार खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेलं आत. त्याची आई म्हणली, माय वाघ आला पिलू झालं. सकळ जीवन जगारी तो सांभाळ, सकळ जीवन जगारी तो सांभाळ, हो सकळ जीवन जगारी तो सांभाळ, सकळ जीवन जगारी तो सांभाळ. तुझा बोकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझा बोकली रे आईसे नाही, आईसे नाही, तुझा बोकली रे आईसे नाही. ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडे आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? ओ, त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खालटवायचे आणि तिनं फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं, शिवाय पिलं भंगार भंगार नाही.
दीखनी पिलं का तुका प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकळ जीवांचा करी तो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसी तो जगासी पुसीत आपलं येडं म्हणत हलकट आहे तू हलकट काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसत काय. अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशेतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा. आवडीने भावे हरी नाव घे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, भावे हरी नाव घे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी तुझी चिंता दासी सर्व आहे. देव ए देव आहे, देव आहे, देव आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक वाद गुणजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाईबाबा पालखी सोहळ्याच्या 12 वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. तर ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही. आपल्या औलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही, आणि रात्री 31-12 चिकन होईल बेअर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31-12 नसणार हे ध्यानात नसणार त्या अवलादी तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय कसं भिकार बापाची पायदास नाही तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुमचं 31-12 फक्त पिऊन साजर होतंय, आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो, आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे, अख्ख्या गावात गुढीपाडव्याला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवास होतून आला तो दिवस गुढीपाडवा आहे, पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे, आणि शालिवांशिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमची औलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारखाटेले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही झालं. टाईट पाहत आहेत बाबा तुला म्हणतो बाबा पेले काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाट आपलं. तुम्ही आत्तापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंदुरीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलंय.
हे जण खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गोरधोर बायको मिळणार यांना इथे. बायका मिळणार नाही, बायका काय रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन काय. याशीच गणपती बुडवाया. भंग 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल. पण इंदुरीकर मरणला हे मरणार नाही 5-25 वर्ष. पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार झाला तेव्हा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मांग पुढं लावायचा, थोंडाव लावा, टिंगळ्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्यचे, तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार, आता तुम्ही घोडा लावा, मला मांग पुढं लावायचा, थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका पोरानो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे, आपण विचार करीत नाही. एवढं एवढंय, केरळवरून आलंय, केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळ घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिव्या देते. बा इंदुरीकर दारू नेला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाच पेतो का? माया बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बिमे कोण खात नाही, कोण खात नाही? 11वीला गेला टोणगे, आत्ता शिक तू. मिसरून फुटलं नाही तुला भंगरी, तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1च अंडर पॅन्ट आहे, पिळून नेस होतो तू. दरिद्री, 9वीचं कोटर हनतय, 9वीचं, 15च आहे, 15च, 9वीचं म्हणजे 15च आहे, इतकंच आहे कब्रबांड. ताईट पाहते बापा कधी, ते बापाला म्हणतय तुझं सगमी, तुझं सगमी, मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17च आहे, बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली झक मी, मग आता काय करी? आता हसा रे, आता हसा, फक्त सांगा, जाऊ द्या. इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए, बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोणगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला, कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम एन फिमे याडपटा, बी ए बी एड चिंगळ्या निवडीत आहे, एम ए बी एड भाग छाटीत आहे, खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप, दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप, कि
की ज्यादा बनियन मला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा, ज्यादा बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. जपा बापाने मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्वेजकाचा फुटलेला बापा गेला तर संत सद्यकाची वेळ होती महाराज. शश्वेजकाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं स्पर्शन केलं. 24 वर्षाचा तरुणा पान पोरगे त्याचा दारू पिऊन मेला होता. शश्वेजकाचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापा जातात तिकाठी खाली पडली थरथरणा बाप प्राप्ती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरुणा पान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिली महाराज पोराच्या बाप्पा पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिली बापाने गुडघ्यात गुडकं गुतवलं आणि बाप पागल झाला पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वा मा दारुड्याला वा इंद्रिकर लय वाईट बोलला, फक्त तुही बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला ओपन चॅलेंज आपलं ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर कोटी रुपयाचा किडा असेल ना किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो पैसे रोग घेतीस तू द्या. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तो तू काय पेतो. तुम्ही त्यांना काय सूट दिलं मला सांगा. आज कीर्तनात बसलेल्या 50% महिला अशा निघतील महाराज आत्ता का त्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कीर्तनात नातवाला घेऊ शकत नाही. लोक फक्त कडक कपडे घालून येतात तर नाही तर लोक वागून इतके नालायक झालेत महाराज. फक्त गुळ खरेची मिली आई चांगल्या माणसांच्या घरात जर पुरीला पाहुणे आले ना हे नालायक म्हाताऱ्यांना फोंडून घेतात महाराज. यांची इज्जत जाते ना बांगल्यात म्हाताऱ्यांना फोडून घेते म्हणतात. कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे पाहुणे. अरे उलट म्हाताऱ्याला त्या दिवशी आंघोळ घालून चांगले कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. नाही तो देवा समान आहे काय म्हणते तुमचं. तो वयाने कमी झाला तो का पागल होता का. लोकांनी त्याला येड ठरलो. सुनबाई म्हणली कळी उघडा म्हातारा आमचा जवळ जवळ लक्ष येतो. सुनक येऊ दे जिने भावाची सुनकर येईल तिने विचारून कसत तिला तर तोंडाही वाढता येईन मारा खाता येईल. भावाच्या करून आली ना कोण कोणी सर तिला विचारू ना धाकट्याचं लगीन करते की यंदा पहिली ना जेवढी जिरावली दुसरी आले होते मला दूध फुल शिवाली तो हवा आले नाही महाराज. परमार्थ खरं सांगा महाराज घरातूनच बाहेर पडावा हा परमार्थ. घरात चांगलं वातावरण असेल तरच परमार्थ. काय लागतं म्हातारी माणसं सांभाळायला महाराज. कुशल अनुदानांवर विना ऊर्जा आश्रम काय घेत महाराज काय आणि उद्या अधिकार त्याने उठ घटना बद्दल आमच्या सारख्या बोलवलं काय बोलायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वृद्धाश्रम महाराज अशी काही काही लोक आहेत त्या नवऱ्या बायको दोघ आहेत सर्व्हिसला आहेत बापाचे आईचे 20-20 हजार रुपये आणून देतात वृद्धाश्रमाला महिन्याला. 10 हजार रुपये म्हातारी येतील 10 हजार रुपये म्हातारी येतील आमची म्हातारा म्हातारी सांभाळा तुम्ही काय सांगा मला त्या पैशाला काय आग लागतं. आणि त्यांना कोपऱ्यात बसवणार त्यांना कुठं दादा चहा लागत त्यांना कुठं पैसे लागायचे त्यांची इस्टेट उतारला नाही लाज वाटली तो. मग म्हातारा मात्र हे उर्दा आश्रमात देऊन घातली तर इस्टेट का नाही दान केली तो. तुला नाही सासरवाडीच्या पैशाची का मेंढ येत नाही म्हणजे तू काय तिकडून 5-7-8 लांडा 12 तांबे घेऊन आली मग हिजार गिंदार घेऊन आली. अरे 4-4 गुरुवार करतील सासरा कशी मारती
तीन गुरुवार झाले असतील ना तर राहील काय बावळ्या जवा जाता पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला नाही महाराज याला कुठेतरी कंट्रोल केलंच पाहिजे काय माहिती आणि थोडा काय आजकाल तुम्हाला सांगा म्हातारी माणसं थकली ना की लई काळ टिकतच नाही एक दोन तीन वर्ष आता काळ आहे सांभाळायचं तरी काय महाराज झोपतात ती तशी जागा झटकायची दोन चार दिवसातून यांचा उशाला तांब्यावर पाणी ठेवायचे आणि आरती भाकर मागं दवा द्यायची आणि पाहुणे रावळे आले ना एक अर्धा ग्लास पाहुण्यांमध्ये देत जायचा त्याला कमी द्यायचा चहा पण पाहुण्यात देत जायचा त्याचा अपमान नाही झाला पाहिजे काय म्हणायचं काय त्याला सांभाळायला लागेल आणि मग मग वाईट वागायचं आणि कसे वागायचं स्वतःचे पुरी कशा राहतात याचं काय नाही फक्त तळतळात फक्त माथारा माथारीचं घ्यायचं आपली पोरगी दीड महिना झाली सापडलं याचं काय तिथे पर्यंत गेली आलीच नाही मग निकालच घेऊन चार पाहुण्यामध्ये म्हातारी बोलली तर तू हिजत घे आणि तुझी पोरगी दीड महिना सापडल क्रेडिट वाढलं